से 2.4 मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करण्याची थर्ड मेथड आपण शिकणार आहोत, फॉर्मुला मेथड। आता यामध्ये जर एखाद्या वेळेस आपल्याला परीक्षेमध्ये एक तर फॉर्मुला मेथडनं सॉल्व करायला इक्वेशन येऊ शकतं किंवा कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनं येऊ शकतं, फॅक्टरायझेशन मेथडनं तर एक उदाहरण हमखास असतंच आहे, त्याचबरोबर वर्ड प्रॉब्लेम देखील या चॅप्टरमधला असतोच आहे। म्हणून कंप्लीटिंग स्क्वेअर आणि फॉर्मुला ह्या दोन्ही मेथड चांगल्या व्यवस्थित तयारी तुम्हाला करावं लागेल, कारण यापैकी एक उदाहरण नक्कीच येणार आहे। तर फर्स्ट क्वेश्चन छोटासा दिला आहे, कम्पेअर द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन्स टू जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी। दिलेलं जे इक्वेशन आहे याला आपल्याला जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्मबरोबर कम्पेअर करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अगोदर त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये अरेंज करायचं आहे। या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेलं आहे, फक्त या आपल्याला कम्पेअर करून ए बी आणि सीच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत। म्हणून इथं लिहूया कम्पॅरिंग विथ एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो। दोन्ही इक्वेशनचं कम्पेअरिंग करा, इथं फर्स्ट टर्म ए एक्स स्क्वेअर आलं, इथं एक्स स्क्वेअर आहे, मग एक्स स्क्वेअरच्या एक्स स्क्वेअरची कोइफिशियंट इथं ए दिलेला आहे, इथं दिलं नाही म्हणजे वन आहे, म्हणून एची व्हॅल्यू काय होईल, वन। इथं सेकंड टर्म मायनस सेवन एक्स, इथं प्लस बी एक्स, याचा अर्थ एक्स कॉमन झाले म्हणून बी इज इक्वल टू मायनस सेवन। थर्ड टर्ममध्ये इथं प्लस सी, इथं प्लस फाईव्ह, म्हणजे सी इज इक्वल टू फाईव्ह। एक मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो आणि प्रश्न एक मार्काचा एका चार मार्काचा हे महत्त्वाचं नाही आहे, आपल्याला सगळ्या प्रश्नांची पूर्ण तयारी या ठिकाणी करायची आहे। नक्कीच आपण चॅनलवरून म्हणजे तुमच्यासाठी खास सगळे चॅप्टर अल्जेब्रा आणि ज्योमेट्री सविस्तर तयारी आपण या ठिकाणी घेणार आहोत। पहा सेकंड क्वेश्चन, 2m² इज इक्वल टू 5m - 5। आता याला आपण अगोदर स्टँडर्ड फॉर्ममध्ये अरेंज करू, 2m² - 5m, निगेटिव्ह 5 लेफ्टला आले तर प्लस 5 इक्वल टू झिरो। मग त्यानंतर आता कम्पॅरिंग विथ कशाशी कम्पेअर करायचं आहे, आता इथं ए एक्स स्क्वेअर का नाही घेणार, कारण इथं व्हॅरिएबल आलं आहे यम, म्हणून इथं ए एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इक्वल टू झिरो। या ठिकाणी काय करणार आहे, ए इक्वल टू 2, बी इक्वल टू मायनस 5, सी इक्वल टू 5। ठीक, तर याच पद्धतीचं थर्ड नंबरचं छोटंसं इक्वेशन दिलं आहे, तेवढं एक घेऊ आणि मेन आपला जो प्रश्न आहे फॉर्मुला मेथड त्याकडे वळूया। y² = 7y। अगोदर स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा y² - 7y, थर्ड टर्म दिलेलं नाही म्हणून प्लस 0 इक्वल टू 0। आता या ठिकाणी लक्षात घ्या, एक तर मिडल टर्म किंवा थर्ड टर्म कॉन्स्टंट टर्म दिलेलं नसेल तर त्या जागेवर आपल्याला 0 ॲड करायचे आहेत। मग कम्पॅरिंग करायचं आहे, कम्पॅरिंग विथ ay² + by + c = 0, आणि a इज इक्वल टू काय होईल, मग a = 1, b = -7, c = 0। यानंतर आपला मुख्य प्रश्न, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स यूजिंग फॉर्मुला। आता या ठिकाणी फॉर्मुला यूज करा म्हणजे नेमका कोणता फॉर्मुला आहे ते आपण या ठिकाणी उदाहरणांमध्ये समजावून घेऊ। कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि फॅक्टरायझेशन मेथड
या दोन्ही मेथडनं जर एक दिलेलं इक्वेशन सॉल्व होत नसेल तर त्यासाठी आपण फॉर्मुला मेथड यूज करू शकतो. आणि त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी समजून घेऊ. पहा, इक्वेशन दिलं आहे एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो. तिन्ही मेथडनं म्हणजे फॅक्टरायझेशन, कम्प्लिटिंग स्क्वेअर आणि फॉर्म्युला, तिन्ही मेथडनं इक्वेशन सॉल्व करण्यासाठी सगळ्यात आधी स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा, सगळे टर्म्स लेफ्टला लिहा, इक्वल टू झिरो असलं पाहिजे. त्यानंतर इथं परत आता आपल्याला कम्पॅरिंग करायचं आहे. पहिल्या प्रश्नामध्ये जे आपण शिकलो तीच क्रिया आपल्याला या ठिकाणी कम्पॅरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो. आणि याबरोबर कम्पेअर केल्यास आपल्याला एची व्हॅल्यू काय मिळेल, वन, बी इक्वल टू सिक्स आणि सी इक्वल टू फाईव्ह. आता ए, बी आणि सीच्या व्हॅल्यू कशा मिळाल्या, हे आणि हे इक्वेशन कम्पेअर केले. इथं फर्स्ट टर्म ए एक्स स्क्वेअर, इथं एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरच्या आधी कोएफिशियंट नाही म्हणजे वन, म्हणून इथं एक्स स्क्वेअर दोन्हीमध्ये कॉमन आहे, मग एची व्हॅल्यू वन झाली. इथं बी एक्स, इथं आहे सिक्स एक्स, एक्स कॉमन आहे म्हणजे बीची व्हॅल्यू सिक्स आणि सीची व्हॅल्यू फाईव्ह. हे निघाल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला एका टर्म्सची व्हॅल्यू काढायची, ज्याला आपण पुढं डेल्टा असं देखील म्हणणार आहोत. तर डेल्टा किंवा डिस्क्रिमिनंट असंही त्याला म्हटलं जाईल. बी स्क्वेअर मायनस फोर ए सी याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. हे आपण मनाने घेतलेलं आहे, जे आपण पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये यूज करणार आहोत त्याची व्हॅल्यू आपण इथं काढणार. ए, बी आणि सी तर यांच्या व्हॅल्यूज यूज करून या टर्म्सची व्हॅल्यू काढायची आहे. आता बी इक्वल टू सिक्स आहे म्हणून बी स्क्वेअरच्या जागेवर आपण बीची व्हॅल्यू आधी सिक्स घेऊ. बीचा स्क्वेअर आहे म्हणून सिक्सला स्क्वेअर द्या. मायनस फोर जशाला तसे इथले, मल्टिप्लाय व्हॅल्यू ऑफ ए इज वन आणि व्हॅल्यू ऑफ सी इज अ फाईव्ह. सिक्सचा स्क्वेअर करा, थर्टी सिक्स मायनस फोर इंटू वन फोर, फोर इंटू फाय ट्वेंटी. थर्टी सिक्स मायनस ट्वेंटी इक्वल टू सिक्सटीन. म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू निघाली की आता आपल्याला घ्यायचं आहे फॉर्म्युला ज्यानुसार इक्वेशन सॉल्व करायचं सांगितलेलं आहे. पण त्याआधी आपल्याला इक्वेशनमध्ये जे व्हॅरिएबल आलेलं आहे, एक्स असेल तर एक्स इक्वल टू, वाय असेल तर वाय इक्वल टू, यम असेल तर यम इक्वल टू. आता फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए. हा आहे तो फॉर्म्युला ज्यानुसार आपल्याला इक्वेशन सॉल्व करा असं सांगितलं आहे. तर हा फॉर्म्युला केव्हा घ्यायचा हे लक्षात घ्या. सर्वात आधी इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये, नंतर कम्पेअर करायचं, मग ए बी सीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत, त्यापुढे आपल्याला बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू काढायची आहे. आणि ह्या व्हॅल्यू निघाल्यानंतर फॉर्म्युला घेणार. आता हे निगेटिव्ह साईन फॉर्म्युल्यामधलं आहे म्हणून हे मायनस जशाला तसं, बीची व्हॅल्यू काय आहे सिक्स, ती ब्रॅकेटमध्ये ठेवा. किंवा इथं बीची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असती तर ब्रॅकेट यूज केला असता, ती पॉझिटिव्ह आहे म्हणून डायरेक्ट लिहिलं सिक्स तरी हरकत नाही चालेल. प्लस मायनस अंडर रूट, आता बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू सिक्सटीन डिवायडेड बाय टू मल्टीप्लाय ए मीन्स टू मल्टीप्लाय वन. मग आता इक्वल टू, एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स प्लस मायनस सिक्सटीनचं स्क्वेअर रूट फोर डिवायडेड बाय टू इंटू वन मीन्स टू इज इक्वल टू मायनस सिक्स प्लस फोर बाय टू. एकदा प्लस फोर घ्यायचे आहेत आणि एकदा आता मायनस फोर, मग इथं ऑर एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स मायनस फोर डिवायडेड बाय टू. एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स प्लस फोर
याचा अर्थ काय होईल, एक पॉझिटिव एक निगेटिव्ह नंबर म्हणजे -2/2, और एक्स इज इक्वल टू -6 -4 म्हणजे -10/2, एक्स इज इक्वल टू -1 और एक्स इज इक्वल टू -5 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. आता याच प्रश्नामधील थर्ड क्वेश्चन घेतो आहे, कारण सेकंड क्वेश्चन तुम्ही करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः चांगली प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला मॅथ सोपं जाणार नाही. हे मॅथचं विशेष आहे आणि मॅथसारखा सोपा विषय कोणताच नाही. थोडीशी प्रॅक्टिस जर दररोज केली, अर्धा तास पाऊण तास जर तुम्ही चांगली पद्धत म्हणजे रेग्युलर जर प्रॅक्टिस केली तर सगळे उदाहरणं तुम्हाला सोपे वाटायला लागतील. पहा, आता परत एकदा आपण फॉर्म्युला मेथड शिकतो आहे. दिलेले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी काय करायचं आहे, आता कम्पॅरिंग करायचं आहे. कम्पॅरिंग विथ a m² + b m + c = 0. आता इथे ए एक्स स्क्वेअर का नाही घेतलं, इक्वेशनमध्ये व्हॅरिएबल m दिलं त्यामुळे ए एम स्क्वेअर करू आपण, इथं p दिलं तर ए पी स्क्वेअर करा. मग a इज इक्वल टू काय होईल, 3, बी इक्वल टू 2, सी इक्वल टू -7, बी स्क्वेअर -4ac. हे टर्म्स घ्यायचे, आता याची व्हॅल्यू काढा ए बी सीच्या व्हॅल्यूनुसार. बीची व्हॅल्यू 2 आहे तो इथं ब्रॅकेटमध्ये 2, त्याचा स्क्वेअर -4, जशाच तसे मल्टिप्लाय एची व्हॅल्यू 3 मल्टिप्लाय सीची व्हॅल्यू -7. हे पहा, आपण हे टर्म्स घेतलं आहे आणि हे ए बी व सी हे न घेता त्याच्या व्हॅल्यू आपण या टर्म्समध्ये ठेवलेले आहेत. या ठिकाणी 2 चा स्क्वेअर 4, -4 × 3 -12 अँड -12 × 7 -12 × -7 तर +84. लक्षात घ्या, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह काय झालं, पॉझिटिव्ह. 4 × 3 म्हणजे 12 × 7 84. तर यांचे 4 + 84 = 88. मग यानंतर आता फॉर्म्युला घ्यायचा आहे आपल्याला. व्हॅरिएबल आलं m इक्वल टू -b + √b² - 4ac डिवाइडेड बाय 2a. हा फॉर्म्युला घ्या, त्यामध्ये बीची व्हॅल्यू इथं देखील पॉझिटिव्ह आले म्हणून -2 फक्त येईल इथं. जर निगेटिव्ह दिली असती तर आपण त्याला ब्रॅकेटमध्ये ठेवलं असतं. प्लस मायनस जशाच तसं b² - 4ac व्हॅल्यू काय आली, 88 डिवायडेड बाय 2 × a म्हणजे 3. मग आता या ठिकाणी m = -2 + 88 फॅक्टरायझेशन करा, कारण स्क्वेअर रूट निघत नाही. म्हणून मग या ठिकाणी काय करू, आता 4 × 20 2 असंही केलं चालेल. आणि 11 × 8 पण 8 आणि 11 दोन्हींचं स्क्वेअर रूट निघणार नाही, म्हणून 4 × 22 हे फॅक्टरायझेशन बरोबर आहे. फॅक्टरायझेशन करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एका नंबरचं स्क्वेअर रूट निघायला पाहिजे. मग 4चं स्क्वेअर रूट निघेल, -2 जशाला तसे. आता इथं 6 कसे आले तर 2 × 3 6 घेऊन टाकले आपण. -2 + - आता 4चं स्क्वेअर रूट घ्या 2 आणि √22 जशाला तसे डिवायडेड बाय 6 इक्वल टू, आता इथं
टू कॉमन निघेल आणि टू ने आपण मायनस टू ला डिवाइड केला तर मायनस वन, प्लस मायनस आहे तसे टू ने आपण टू रूट 22 ला डिवाइड केलं तर टू कॅन्सल झाले रूट 22 डिवाइडेड बाय सिक्स. मग टू ने सिक्सला डिवाइड करा थ्री, यमच्या दोन ज्या व्हॅल्यू निघाल्या तर मायनस वन प्लस मायनस रूट 22 बाय थ्री. तर एकदा आपल्याला एम इक्वल टू मायनस वन प्लस रूट 22 बाय थ्री ऑर एम इक्वल टू मायनस वन मायनस रूट 22 बाय थ्री आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. या ठिकाणी लक्षात घ्या रूट 22 ही इरॅशनल नंबर आहे आणि वन ही रॅशनल, तर याचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन वगैरे होत नाही हे लक्षात ठेवायचं आहे आणि याला इथून पुढं काही करायचं नाही आहे. हेच नंबर उदाहरण 5x² प्लस 13x प्लस 8 इक्वल टू 0 असं आपल्याला इक्वेशन दिलं आहे. आता मधले जे इक्वेशन आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत, म्हणजे जवळजवळ फॉर्म्युला मेथडनं फिक्स जे उदाहरणं आहेत जर आपण तीन किंवा चार उदाहरणं व्यवस्थित समजून घेतले तर या पद्धतीनं तुम्ही अनेक प्रश्न सॉल्व करू शकता. म्हणून मधले नक्कीच तुम्ही सॉल्व करून बघा. फिफ्थ नंबरच्याचं मी सिम्पलेस्ट फॉर्म इथं करून दाखवतो कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना फ्रॅक्शन बघितलं की नको वाटतं उदाहरण सॉल्व करायला. तर या ठिकाणी काय करायचं आहे, डिनॉमिनेटर 3 दिला तर 3 ने इक्वेशनला मल्टीप्लाय करा म्हणजे 3y² प्लस 1/3ला 3 ने मल्टीप्लाय केलं तर 3 आणि 3 कॅन्सल होईल म्हणजेच y इक्वल टू 3 × 2 मीन्स 6, म्हणजेच इक्वेशन 3y² मायनस प्लस y मायनस 6 इक्वल टू 0 असं होईल. आणि यानंतर तुम्ही रेग्युलर मेथडनं त्याला सॉल्व करा. ठीक आहे, 6 नंबरचं इक्वेशन आपण बघूया. याला डायरेक्ट आपण इथं कम्पेरिंग करू कारण स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेलं आहे. मग कम्पेरिंग विथ x² प्लस bx प्लस c इक्वल टू 0, एची व्हॅल्यू काय इक्वल टू 5, बी इक्वल टू 13, सी इक्वल टू 8. यापुढे काय करत असतो आपण, बरोबर अगदी b² मायनस 4ac याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बीची व्हॅल्यू 13² मायनस 4 इंटू ए मीन्स 5 इंटू सी मीन्स 8. 13 करा 169 मायनस 4 × 5 = 20 अँड 20 × 8. 20 × 8 मीन्स 160. तर आता या ठिकाणी 169 160 मायनस करा म्हणजे 9. मग इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल आलं आहे एक्स इक्वल टू फॉर्मुला घ्या मायनस बी प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. फॉर्मुल्यामध्ये व्हॅल्यू ठेवा व्यवस्थित. या ठिकाणी bची व्हॅल्यू पॉझिटिव्हच आहे म्हणून मायनस साईन हे फॉर्मुल्यामधलं प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac व्हॅल्यू 9 डिवायडेड बाय 2 मल्टीप्लाय 5. इथं x इज इक्वल टू होईल मायनस 13 प्लस मायनस 9√ घ्या 3 डिवायडेड बाय 10. नाव x इज इक्वल टू मायनस 13 प्लस 3/10 आर
एक्स इज इक्वल टू माइनस 13 माइनस 3 बाय 10। तो या ठिकाणी बघा एक्स इज इक्वल टू माइनस 13 प्लस 3 म्हणजे मायनस 10 बाय 10, और एक्स इज इक्वल टू माइनस 13 माइनस 3 म्हणजेच मायनस 16 बाय 10। 10 डिवाइडेड बाय 10 मीन्स एक्स इज इक्वल टू माइनस 1, और एक्स इज इक्वल टू माइनस 16 डिवाइडेड बाय 10। तर आता याला आपण मायनस 16 आणि 10 दोन्हीला कशाने डिवाइड करूया, 2 न, मायनस 8 बाय 5 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन।